रायगडच्या कर्जतमधील आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच भंडाऱ्यातही आमदारांचा उद्दामपणा समोर आलाय. भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार ऍडव्होकेट रामचंद्र अवसरे यांनी पोलीस शिपायाला मारहाण केली. तुमसर पोलीस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. भंडारा जिल्ह्यात आझादी 50 दरम्यान रॅलीचं हे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली दरम्यान अवसरे यांच्या खासगी वाहन चालकास पोलीस शिपायानं धक्काबुक्की केली आणि याचाच राग घेऊन आमदार रामचंद्र अवसरे यांनी पोलीस शिपाई राजू साठू याला मारलं. या प्रकरणी भाजपचे आमदार अवसरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन तुमसर इथे शासकीय कामात अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार रामचंद्र अवसरे हे पेशानं वकील आहेत, त्यामुळे त्यांच्या अशा वागण्याने शहरात चर्चेला ऊत आलाय. विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे सुरेश लाड यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्जतमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. युती सरकारमधील आणखीन एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आप नेत्या प्रीती मेनन यांनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर खून आणि भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. खोतकर यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतले तब्बल 240 गाळे बळकावले असून तब्बल 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मेनन यांनी केलाय. तसंच जालन्यात खोतकर यांच्या विरोधात बोलणाऱ्यांची हत्या करण्यात येत असल्याचाही घणाघाती आरोप केलाय. खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांची जालन्यात प्रचंड दहशत असून त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना संपवण्यात येत असल्याचं मेनन यांनी सांगितलं. तर प्रीती मेनन यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा अर्जुन खोतकर यांनी V24 तासशी बोलताना केलाय. ब्लेटेंट स्कैम हो रहे हैं तो अर्जुन खोतकर के खिलाफ कोई आवाज क्यों नहीं उठाता? जालना की मीडिया नहीं बोलती, जालना के लोग नहीं बोलते, तो पता चला कि उनकी बहुत दहशत है वहां पे. लोग उनसे बहुत डरते हैं. लोग कहते हैं, ये सच है नहीं मालूम नहीं, कि उनके खिलाफ जो भी खड़ा होता है उसके मर्डर हो जाते हैं और FIR तक रजिस्टर नहीं होते. देवेंद्र फडणवीस सरकारमधील आणखीन एक मंत्री अडचणीत आले आहेत. नुकतेच मंत्रिमंडळात सहभागी झालेले सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो ग्रुपवर नियमबाह्य गुंतवणूक जमवल्याचा ठपका सेबीने ठेवला. हा ठपका ठेवताना सेबीने त्यांच्या कंपनीवर शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली. लोकमंगल ग्रुपने जमा केलेली 74.82 कोटी रुपयांची गुंतवणूक नियमबाह्य असून ही सर्व गुंतवणूक सव्याज परत करावी असे सेबीने आपल्या आदेशात म्हटलंय. तर आमच्याकडून ही अनियमितता झाली, मात्र फसवणूक नाही, काही तांत्रिक चुका झाल्या आहेत सेबीने सांगितल्यास शेतकऱ्यांचे पैसे परत देऊ असा खुलासा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलाय. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा राग आळवलाय. महाराष्ट्रात RTO कडून दिले जाणारे टॅक्सी परवाने फक्त मराठी माणसांनाच मिळाले पाहिजेत अशी मागणी राज ठाकरेंनी केली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर 40 मिनिटं चर्चा केली. यावेळी मराठी माणसाला राज्यातल्या योजनांचा लाभ मिळत नसल्यानं आपण झारखंडच्या धर्तीवर अधिवास धोरण तयार करावी अशी सूचनाही राज ठाकरेंनी यावेळी केली आहे. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकरही यावेळी उपस्थित होते. भाजपचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसामच्या राज्यपालपदी वर्णी लागली. 1996 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नागपूरचे पहिले खासदार ते होते. 2009 मध्ये त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली असली तरीही ते थोडक्या फरकाने पराभूत झाले होते. आसामच्या राज्यपालपदी नेमणूक करून पक्षाने आपला सन्मान केल्याचं पुरोहित म्हणाले. राज्यपाल म्हणून घटनेत असलेल्या तरतुदींचं आपण तंतोतंत पालन करणार असल्याचंही ते म्हणाले. मंत्रालयातल्या कृषी विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे एका अधिकाऱ्याला चक्क आपला मुलगा गमवावा लागलाय. या घटनेची गंभीर दखल कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मंत्रालयातील कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांच्या मुलानं फोन करून त्यांना घरी लवकर बोलवलं. घरी न आल्यास आपण आत्महत्या करू अशी धमकीही मुलानं दिली होती. त्यामुळे घाडगे यांनी कृषी विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली. मात्र या IAS दर्जाच्या आडमुठा अधिकाऱ्यानं घाडगेंना परवानगी नाकारली आणि 5:30 वाजता ड्युटी संपल्याशिवाय घरी जाण्यास मज्जाव केला. अखेर घाडगे घरी न पोहोचू शकल्यामुळे व्हायचं तेच झालं. त्यांच्या मुलानं आत्महत्या केली. शुक्रवारी हा संतापजनक प्रकार घडला. आता आडमुठा अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडेच लक्ष आहे.
भाजप कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्गाचा समारोप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना आगामी निवडणुकांमध्ये युती होणार की नाही याचा विचार करण्यापेक्षा जोमानं कामाला लागा अशा रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. भाजपचे सध्या राज्यभरात कार्यकर्त्यांसाठीचे मेळावे सुरू आहेत. उंच दहीहंड्यांना यंदापासून चाप लागणार. 20 फुटांपेक्षा उंच दहीहंड्यांवर बंदी घालणारा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलाय. तसंच 18 वर्षांखाली गोविंदांनाही दहीहंडीत सहभाग घेण्यासही मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळे यंदा उंच दहीहंड्या दिसणार नाही. गेल्या काही वर्षांपासून मोठमोठ्या बक्षिसांच्या रकमा जाहीर करून दहीहंडीला स्पर्धेचं रूप आलं होतं. उंच दहीहंड्या लावल्या जात असल्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली होती. तसंच अनेक गोविंदांचा मृत्यूही झाला होता. आणि याच पार्श्वभूमीवर दहीहंड्याची उंची मर्यादित करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टानं यासंदर्भात नियमावली ठरवली होती. त्यामुळे दहीहंडी आयोजक असलेल्या राजकीय नेत्यांनी सरकारवर दबाव आणला होता. त्यामुळे राज्य सरकारनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवला. कुठल्याही परिस्थितीत गणपती किंवा इतर उत्सव मंडळांना फुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये असे स्पष्ट निर्देशच मुंबई उच्च न्यायालयानं दिले. याशिवाय उत्सव काळात ध्वनी प्रदूषण विरोधी कायदा आणि नियम यांचं कठोर पालन होईल याचीही खात्री प्रशासनानं करावी असंही न्यायालयानं म्हटलंय. ध्वनी प्रदूषण विरोधी कायद्याचं उल्लंघन हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. त्याबद्दल फौजदारी कारवाई करण्याचे नागरिकांना अधिकार आहेत असंही न्यायालयानं दिलेल्या निकालात म्हटलंय. ध्वनी प्रदूषणासंदर्भातल्या अनेक याचिकांवर एकत्रित निकाल देण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. ते मंगळवारी पूर्ण झालंय. त्यात न्यायालयानं कठोर पालनाचे निर्देश दिले. गणपती म्हटलं की ढोल ताशा हा आलाच. मात्र आता ढोल ताशा पथकावर नियंत्रणाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वादकांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अर्थातच ढोल ताशा पथकांना हा प्रस्ताव मान्य नाहीये. अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचं काम सुरू करावं या मागणीसाठी धुळे जिल्हा काँग्रेससह शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी नागपूर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. यवतमाळच्या घाटंजी नगर परिषदेला जानेवारीपासून नियमित बांधकाम अभियंता नसल्यानं विकास कामं खोळंबल्याची तक्रार करत नगराध्यक्ष चंद्ररेखा रामटेके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. 8 महिन्यांपासून अभियंता नसल्यानं विकास कामं खोळंबली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यानं त्यांनी हे उपोषण सुरू केलंय. जातीपातीच्या कारणावरून दिवसेंदिवस समाजामध्ये वादविवाद होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसून येतो. आणि हीच बाब हेरून बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलं. याची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथून करण्यात आली. धारूर तालुक्यातील चोरंबा इथल्या मायलिकेच्या दुहेरी हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणी आरोपी कृष्णा रामराव रिड्डे आणि अच्युत उर्फ बाप्पा उर्फ बाबू कचरुंचे या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. चोरंबा इथे 28 मे 2015 रोजी 45 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून केला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचाही गळा दाबून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती. आज सगळीकडे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार वाढत असताना दुसरीकडे मात्र एकुलती एक असलेल्या मुलीनेच आपल्या पिताचे हिंदू संस्कृती पद्धतीने सर्व रीतिरिवाजाने अंत्यसंस्कार केलेत. सोलापुरातल्या मुलीच्या या धाडसाला नातेवाईकांनी पाठबळ देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. नागपूर पुणे महामार्गावर चिखली शहराजवळ विचित्र अपघात झाला. रस्ता ओलांडत असलेल्या एका सापाला वाचवण्यासाठी गेलेल्या मोटारसायकल स्वारांना एसटी बसने उडवल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल जाधव आणि राजू शिंदे अशी या दोघा मृतांची नावं आहेत. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नामपूर शहरात भर बाजारपेठेत एकाच रात्री पाच दुकानांमध्ये आणि एका घरात चोरी झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोर पकडले जात नसल्यामुळे पोलिसांचा धाक आता उरला नाही अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये.
संतोष पोळ यांनी 6 खून केल्याचं उघड झाल्यानंतर संतोषचे अनेक कारनामे उघड होत आहेत. वाई पोलीस स्टेशनमध्ये आणखी 4 नातेवाईकांनी संतोष पोळ विरोधात तक्रार दाखल केली असून 4 जण बेपत्ता असल्याचं स्पष्ट झालंय. त्यात संतोष गावंडे, शामराव दुधाने, दीपाली सणस, रमेश पवार अशी गायब असलेल्या व्यक्तींची नावं आहेत. संतोष पोळची कालपासून सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी कसून चौकशी केली आहे. यानंतर नातेवाईक डॉक्टर मित्राची चौकशी केली. यासंदर्भात 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. आर्थिक व्यवहाराबरोबर अवैधरित्या किडनी विकण्याचं रॅकेट असल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आणि त्यादृष्टीने आता तपास करण्यासाठी 8 पथकं तयार करण्यात आली आहेत. वाई इथल्या डॉक्टर संतोष पोळ यानं 13 वर्षात 6 खून केल्यानं देशात वाईचं नाव बदनाम झालंय. आध्यात्मिक साहित्यिक वारसा असलेल्या शहरातील वातावरण डॉक्टर पोळच्या दुष्कृत्यामुळे ढवळून निघालंय. त्यामुळे वाईची बदनामी करणाऱ्या आणि डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या या नराधमास फाशी द्या अशी मागणी वाईच्या नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच एका 40 वर्षाच्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात घडलाय. नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे. पाण्यातून गुंगीचा पदार्थ देत महिलेला बेशुद्ध केला आणि नंतर तिला निर्जन जागेवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. शारीरिक अत्याचारानंतर हे नराधम थांबले नाही तर तिच्या जवळील 4,000 रुपये रोख, सोनं, साखळी आणि इतरही साहित्य असे मिळून सुमारे 15,000 रुपये देखील त्यांनी लुटले. नाशिकमधल्या बाल निरीक्षण गृहात वडिलांनीच आरोपी बाल गुन्हेगारावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली. मालेगावचे व्यावसायिक प्रलीन बाविस्कर यांचा मुलगा मोहित बाविस्कर याची ऑक्टोबर 2015 20 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या केली गेली. मोहितच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचं तपासात उघड झालं. यातल्या एका अल्पवयीन आरोपीला नाशिक बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आलंय. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रवीण बाविस्कर यांनी रिमांड होमच्या आवारात येऊन संशयित अल्पवयीन आरोपीवर गोळी झाडली. त्यानंतर ते फरार झाले. यात संशयिताच्या हाताला गोळी लागली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विवाहित महिलेला दारू पाजून बलात्कार केल्याप्रकरणी पती दीर आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पती जयदीप शर्मा, दीर आकाशदीप शर्मा आणि सासरे शिवरतन शर्मा अशी निगडी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावं आहेत. 2015 हा बलात्कार झाल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. पत्नीला दारू पाजून बारबाराप्रमाणे नाचवल्याचा व्हिडिओ देखील पती जयदीपच्या मोबाईलमध्ये आढळला आहे. न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. पुणे आणि पिंपरी परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात निगडी पोलिसांना यश आलंय. निगडी पोलिसांनी या टोळीकडून 10,08,480 रुपयांचे जवळपास 34 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. किरण आनंद यादव, शामुद्दीन ताजुद्दीन शेख, कृष्णा कारले अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या तिघांनाही येत्या 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या टोळीबाबत सखोल चौकशी सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून सर्वपक्षीय विरोधकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरल्यानंतर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर नमत घेत मार्बल लावण्याचा रद्द केलेला निर्णय मागे घेतला. ऐरोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमवर पांढरा शुभ्र मार्बल लावण्याचा मार्ग मोकळा झालाय. या कामासाठी नवीन निविदा काढायला 3 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरून मांडण्यात आलेल्या लक्षवेधीवरून सर्वसाधारण सभेचे कामकाजही वादळी ठरलं. मुंबई महापालिकेत लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीत वाढ होत असून वर्षाला 29 तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राकडे मुंबई महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या तक्रारी येतात. त्यानुसार 2014 ते 2016 या 4 वर्षात 118 तक्रारींची नोंद झाली असून 2016 21 पैकी फक्त 4 प्रकरणं प्रलंबित आहेत. मागील 4 वर्षात निकालात काढली गेलेल्या प्रकरणांची संख्या 96% आहे. मात्र ज्या तक्रारीवर तथ्य आढळलंय आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मात्र डीएमसीनं आरटीओमध्ये दिली नाहीये. म्हणजे तक्रारी झाल्या परंतु कारवाई काय केली, कुणावर केली हे मात्र बीएमसीच्या वतीनं सांगितलं गेलं नाही. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्या समितीने लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरवलंय त्यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करत पालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावी अशी मागणीही केली जातीय. ठाणे शहरातील शिवाजी पथावर वर्धावत मेन्शन या धोकादायक इमारतीच्या पहिल्या तसंच दुसऱ्या मजल्यावर जिल्हा निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय आहे. पर्यायी जागा मिळून
देखील कार्यालय स्थलांतर करण्यास चालढकल करण्यात येते. कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांच्याही सुरक्षेला या ठिकाणी मोठा धोका निर्माण झालाय. चंद्रपूर शहराला वळसा घालणारी इरळी नदी चक्क लाल झाली आहे. महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरातून निघणाऱ्या या नदीत प्रदूषणयुक्त पाणी मिसळल्यानं हा प्रकार झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या घातक लाल पाण्यामुळे मासेही मृत्यूमुखी पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी चौकशी आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मुंबई नवी मुंबईला जोडणारा जुना वाशी खाडी पुलाला मोठी भेट पडली आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. तांत्रिक कारणामुळे ही भेट पडली असून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जेवणात फोडणीला वापरला जाणारा लसूण महाग झालाय. किरकोळ मार्केटमध्ये लसूण 200 रुपये किलो गेला आहे. हाच लसूण होलसेल मार्केटला 120 ते 140 रुपये किलो आहे. मागणी जास्त असल्याने लसणाचे भाव जास्त असून शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवल्यानं भाव वाढल्याचं व्यापारी सांगतात. दिवाळीपर्यंत लसूण मार्केटमध्ये जास्त. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी शाळकरी विद्यार्थी आणि शिक्षकांना राखी बांधली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरच्या ललिता पब्लिक स्कूल इथे गेलेल्या सरसंघचालक डॉक्टर भागवत यांना राखी बांधण्याचा हा कार्यक्रम झाला. राज्यभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना ठाण्यात काही तरुणांनी एकत्र येत हा सण काहीशा वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. ठाणे रेल्वे स्थानकाच्या समोर मेन्स अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज या संस्थेच्या सहकार्यानं स्त्रियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एका पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांसोबत होणाऱ्या गैरवर्तणुकीबाबत या पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. अशा ठिकाणी स्त्रियांचं रक्षण करण्याचं आवाहन यावेळी या पथनाट्यातून करण्यात आलं. भिवंडीतल्या लहानग्या सोनल खुताडे हिला रक्षाबंधनाची अनोखी भेट भिवंडी पोलिसांनी दिली आहे. गायत्री नगर भागात राहणाऱ्या गणेश खुताडे यांचा अवघ्या 4 महिन्यांचा मुलगा अशोकचं सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी अपहरण झालं होतं. भांडणातून गणेश खुताडे यांचा भाचा संजू उर्फ दद्दू पढेर यानं अशोकचं अपहरण केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी चिवटपणे तपास करून आरोपी संजू पढेरला अटक केली आणि चिमुरड्या अशोकला रक्षाबंधनापूर्वीच खुताडे कुटुंबाकडे सोपवलं. आपण बऱ्याचदा विंचवाचं बिराड पाठीवर ही म्हण ऐकली असेल, मात्र प्रत्यक्षात आपण खऱ्या खुऱ्या विंचवाचं बिराड पाठीवर पाहिलं नसेल. धुळ्यात एका विंचवानं सर्पमित्र संदीप गायकवाड यांच्या घरी तब्बल 20 ते 25 पिल्लांना जन्म दिला. नुकतीच जन्मलेली ही पिल्लं आपल्या आईला सोडायला तयार नव्हती. ती जिथे जात होती तिथे आपल्या पिल्लांना पाठीवर बसवून नेत होती. सपाट अथवा खराब रस्त्यावर ही पिल्लं आपल्या आईची पाठ सोडत नव्हती. तब्बल 25 पिल्लांचा भार पाठीवर असूनही विंचूने न अडखळता पुढे पुढे चालत होती. विंचवाच्या पाठीवरील हे बिराड पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लाल रंगाचा हा विंचू अत्यंत विषारी असतो. प्रामुख्याने असा विंचू कोकणात सापडतो. 72 तासाच्या आत त्यावर रुग्णावर जर उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. आणि ही सर्व माहिती सर्पमित्र कांबळे यांनी सांगितली. आपल्या आईला घट्ट चिपटून बसलेली ही पिल्लं आणि त्या पिल्लांचा भार वाहणारी त्यांची ही आई माणसातच नव्हे तर वन्यजीवातही मातृप्रेम सर्वश्रेष्ठ असल्याचं अधोरेखित करतीय. ठाण्याच्या AK जोशी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अपंग व्यक्तींसाठी स्वयंचलित व्हीलचेअर तसंच एनर्जी सेव्हर रोड टेक्नॉलॉजी बनवली. हे दोन्ही प्रोजेक्ट चीनच्या शंघाई शहरात होणाऱ्या कास्टी कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी तयार करण्यात आलेत. 3 दिवसांच्या या कॉन्फरन्समध्ये हे प्रोजेक्ट ठेवण्यात येतील. 15 देशातील विद्यार्थी या कॉन्फरन्समध्ये आपले प्रोजेक्ट्स प्रदर्शनासाठी मांडण्यात येणार आहेत. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.